मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे मराठा आरक्षणाबाबत घोषणा केली होती, त्यावर कोर्टानं आता मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानं मराठा महासंघाच्या वतीनं शनिशिंगणापूर येथे शनिदेवास तेलाचा अभिषेक करून जल्लोष करण्यात आला. मराठा समाजानं आता आरक्षणाबाबत जल्लोष करावा, मोर्चे काढू नये असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे झालेल्या शेतकरी आणि वारकरी मेळाव्याच्या वेळी केलं होतं आणि आता त्यावर कोर्टानंही शिक्कामोर्तब केल्यानं मराठा महासंघाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं शनिदेवास तेलाचा अभिषेक घालण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला आणि कोर्टानंही त्याला मान्यता दिल्यानं मराठा महासंघाचे राज्य समन्वयक संभाजी दहातोंडे यांनी सर्वांचे आभार मानले. शेतकरी मराठा महासंघाने आयोजित केलेल्या शेतकरी वारकरी संमेलनात राज्याचे राष्ट्रीय संत तनपुरी बाबा आणि देशाचे संत तनपुरी बाबा सगळे वारकरी संप्रदायातले पाईक व मराठा समाजाचे पाईक इथे हजर होते. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रकांतदादा पाटील, गिरीजी महाजन, अन्य महाराज्यातले सर्व मंत्रीगण उपस्थित होते. शनिचरणी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मराठा समाजाने जल्लोष करा, मी आरक्षण देणार, हे शनिचरणाची प्रार्थना माननीय मुख्यमंत्री महोदयाने केली होती. ती प्रार्थना आज काल उच्च न्यायालयाच्या साक्षीनं सार्थ झालेली आहे. म्हणून आम्ही आज महाराष्ट्रातून आणि देशातून आलेल्या सर्व शनी भक्तांना आज बर्फी वाटण्याचा, पेढे वाटण्याचा कार्यक्रम केला, अभिषेक केला, माननीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेला शब्द पाळला, त्यांच्या आयुष्य दीर्घायुष्य लाभो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारची सत्ता येऊ, हीच मी शनिचरणी प्रार्थना करतो. आणि माझे दोन शब्द म्हणतो, जयंत जम. शनिशिंगणापूर येथे मराठा समाजातील बांधवांनी वाजत गाजत मिरवणूक काढत शनी अभिषेक करून शनिमूर्तीला तेल वाहण्यात आलं. यानंतर प्रसाद वाटून सर्वांनी आरक्षण मिळाल्यानं जल्लोष केलाय. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, एसएन मीडिया, अहमदनगर.